आणि आताची एक धक्कादायक आणि तितकी संतापजनक अशी ही बातमी. रायगड जिल्ह्यामधल्या उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. उरणमधल्या सातरहाटी गावामध्ये राहणारी ही तरुणी 25 जुलैला बेपत्ता झाली. याबद्दल उरण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. काल उरणमधल्या एका पेट्रोल पंपाच्या मागच्या मैदानावरच्या झुडपामध्ये या तरुणीचा मृतदेह सापडलाय आणि यामुळे उरणमध्ये सध्या संतापाचं वातावरण आहे. बघूयात. दगडानं ठेचून चेहरा विद्रूप, प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्रानं वार. नवी मुंबईतल्या उरणमध्ये झालेल्या एका 22 वर्षांच्या तरुणीच्या निर्घृण हत्येमुळे खळबळ उडाली. उरणमधली ही 22 वर्षांची तरुणी 25 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. शनिवारी तिचा मृतदेह एका झुडपामध्ये आढळून आला. तरुणीची हत्या होऊन 3 दिवस झाले तरी अजून पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं नाही. त्यामुळे संतापलेल्या उरणमधल्या रहिवाशांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. माणूस किंवा काळीमाफ असणारी ही घटना ज्या नराधमाने केली, तो जरी परराज्यातला असला तरी त्याच दिवशी आपण आपले पथक तिथे पाठवलेले आहेत. त्याचं घर सुद्धा आपण शोधून काढलेलं आहे. त्याचे मित्रमंडळी जे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि लवकरात लवकर 1 ते 2 दिवसातच आपण त्या नराधमाच्या मुसके आवळणार आहोत. या प्रकरणामध्ये लव जिहादचा संशय व्यक्त केला जातोय. गणच्या माझ्या त्या भगिनींवर त्या जिहादाने जे अत्याचार केला, जो सूड उगवला, धर्मांतर केलं नाही म्हणून तिची अशी अवस्था केली आहे. त्या जिहाद्याला जी काय शिक्षा द्यायची आहे ते आमचं हिंदुत्ववादी सरकार आणि आमचे गृहमंत्री हे कुठेही कमी पडणार नाही एवढं मला ठाम विश्वास आहे. मला वाटतं अत्यंत चीड आणणारी संतापजनक अशी घटना झालेली आहे. या प्रवृत्तींना ठेचून काढण्याची आवश्यकता आहे. हे जे प्रकार होत आहेत संबंधित रीतसर नियमानुसार कारवाई करा आणि तुमच्या सरकारच्या काळात होत आहेत. सरकार महाराष्ट्रात तुमचं आहे. या प्रकरणी पोलिसांना दाऊद शेख नावाच्या तरुणावर संशय आहे. त्याच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांची टीम बंगळुरूला रवाना झाली. 2018 साली संबंधित तरुणी दाऊद शेख नावाच्या तरुणाच्या संपर्कात आली होती. उरणमध्ये ट्रक ड्रायव्हर असलेल्या दाऊद शेखनं तरुणीचं शारीरिक शोषण केलं होतं. या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात आरोपी दाऊद शेखला तुरुंगवासही झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून दाऊद शेख बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर दाऊद शेखनं तरुणीशी संपर्क साधून तिचं अपहरण केल्याचा संशय आहे. दाऊद शेख दोषी असेल तर त्याला कडक शिक्षा व्हायला हवी. पीडित कुटुंबियांना न्याय मिळणं गरजेचं आहे. कायद्याचा असा धाक बसायला हवा की असं कृत्य करण्याची हिंमतच आणखी कुणाची होऊ नये. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.